नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपींमध्ये आज आपण इथं बनवले आहेत साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या. एक वाटी साबुदाणा आणि एक बटाट्यामध्ये जवळपास 50 पेक्षाही जास्त पापड बनतात. अतिशय खुसखुशीत आणि तेवढेच चवदारही बनतात. बनवायला तर अतिशय सोपे आहेतच, परंतु हे पापड तळताना तुम्हाला कढईमध्ये ज्यादा तेल टाकण्याची गरज नाही. अगदी एखादी वाटी तेल टाकलं तरी तेवढ्यामध्येच हे प्लेट भरून पापड अगदी सहज तळून निघतात. हे पापड दुप्पट तिप्पट तर फुलतातच, परंतु तोंडात टाकताच विरघळतील एवढे खुसखुशीत बनतात. या पापड्या बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतला आहे. तुम्हाला जेवढ्या पापड्या बनवायच्या त्या प्रमाणात तुम्ही वाटीने साबुदाणा मोजून घेऊ शकता. एका वाटीसाठी एक बटाटा इथे हे प्रमाण आहे. साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे. साबुदाणा धुतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे ती एक वाटी पाणी घालून आपल्याला तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे. रात्रभर साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो. सकाळी आता आपण याच्या पापड्या बनवणार आहोत. त्यासाठी हा साबुदाणा आपण मिक्सरवर छान बारीक वाटून घेणार आहोत. आपण साबुदाणा भिजवताना एक वाटी पाणी घातलं होतं, आता हे साबुदाणा वाटतानाही इथं तीच एक वाटी पाणी घालून घेणार आहोत. एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घातलं तरीही चालेल. या पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे. आणि आता आपण इथे एका वाटीसाठी एक बटाटा घेतला आहे, जरा मोठ्या साईजचा. तो उकडून घेतला आहे, तो कापून तोही आपल्याला याच्यामध्येच वाटून घ्यायचा आहे. यामध्ये कच्चा बटाटा घातल्यास पापड्या वाळल्यानंतर काळ्या पडतात, म्हणून आपल्याला इथे उकडलेला बटाटाच घालायचा आहे. आपला बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित वाटून झाला आहे. आता पापड्या बनवून घेऊया. आपण पापड्या बनवताना ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे आपल्याला 5 वाट्या पाणी घ्यायचे. पापड्या बनवण्यासाठी इथे थोड्या मोठ्या भांड्याचाच वापर करायचा आहे. इथे मोठ्या कढईमध्ये आपण हे पाणी घेतलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जो साबुदाणा आणि बटाटा वाटून घेतला आहे तो घालून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये हे साबुदाणा आणि बटाट्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, त्यामुळे पिठामध्ये गाठी बनणार नाहीत. या पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपण मीठ लगेच टाकणार नाही आहे, पीठ शिजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. पापड्यांची चव वाढवण्यासाठी इथे आपण या पिठामध्ये हिरवी मिरची, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. जिरे ऑप्शनल आहेत. इथे मिरची आपण जाडसर वाटून घेतली आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे. एका पॅनमध्ये अगदी 1/2 बारीक चमचा तूप घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही मिरची आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच बारीक कापलेली कोथिंबीरही थोडीशी परतून घ्यायची, जेणेकरून हे पिठामध्ये नंतर काळं पडणार नाही. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे उकडलेल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पापड्यांचा कलर थोडासा चेंज होतो. जेव्हा आपण फक्त बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या बनवतो तर त्या एकदम पांढऱ्या शुभ्र बनतात, परंतु आपण हे साहित्य घातल्यानंतर पापड्या वाळल्यानंतर पापड्यांना थोडासा पिवळट काळपट कलर येतो, परंतु चव मात्र अतिशय भन्नाट अशी लागते. इथे पीठ शिजल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण अगोदर पीठ जास्त दिसतं, नंतर ते थोडंसं कमी होतं, त्यामुळं पापड्या खारट होऊ शकतात. म्हणून आपल्याला इथे शेवटी पीठ शिजल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं आहे. आपलं पीठ शिजून तयार आहे. आता आपण याच्या पापड्या घालून घेऊया. या पापड्या घालण्यासाठी प्लास्टिकच्या पेपरचाच वापर करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या पापड्या सोडून घ्यायचे आहेत. जास्त मोठ्या सोडल्या तर तळताना तेलही आपल्याला जास्त प्रमाणात वापरायला लागतं आणि मग तळून राहिलेलं तेलाचं करायचं काय हा प्रश्न पडतो. त्यासाठी इथे आपण एकदम छोट्या आकाराच्या या पापड्या घातल्या आहेत. पापड्या घालून झाल्यानंतर साधारणतः 3 तासाने आपल्याला या पापड्या पलटी करून घ्यायचे आहेत आणि नंतर कडक उन्हामध्ये आपल्याला या 2 दिवसांसाठी एकदम कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या खराब न होता वर्षभर व्यवस्थित टिकतात. आपल्या साबुदाणा बटाटा पापड्या वाळून तयार आहेत. कलर थोडासा पिवळा आला आहे, परंतु अतिशय पातळ अशा या पापड्या बनलेत. छोट्या छोट्या बनवलेत, त्यामुळे कमी तेलातही त्या तळल्या जातात आणि अतिशय खुसखुशीत बनतात की तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतील. कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे यामुळे या पापड्यांना थोडासा पिवळट कलर आला आहे, परंतु तळल्यानंतर या एकदम पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि चव तर अतिशय भन्नाट अशी लागते. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका.